गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आपण श्री समर्थ अभ्यासिका या यूट्यूब चॅनलला विविध प्रकारचे ग्रामरचे टॉपिक तुम्हाला शिकवत आहोत. आज आपण रिमोट टू हा टॉपिक शिकणार आहोत. रिमोट टू किंवा याला दुसरं नाव आहे सो दॅट. रिमोट टू म्हणजेच टू काढा आणि यू सो दॅट म्हणजे सो वापरा. पा, टी डबल ओ टू काढायचा आहे आणि त्याच्या जागेवर आपल्याला सो वापरायचा आहे. यू रिमूव द वर्ड टू अँड रिप्लेस इट सो, म्हणजे टू काढायचा तिथे सो वापरायचा. जसं टी डबल ओ टूच्या त्या ठिकाणी टी ओ टूच्या जागेवर दॅट वापरायचा आहे. दॅट नंतर कर्त्यानुसार सर्वनाम खालीलप्रमाणे वापरतात. कर्त्यानुसार सर्वनाम कसे वापरतात? जर दॅट नंतर कर्त्यानुसार कर्ता जर पुरुष वाचक एकवचनी नाव असेल राम श्याम, तर ही स्त्रीवाचक एकवचनी नाम असेल तर शी. तसंच कर्ता जर त्या ठिकाणी निर्जीव वस्तूचं नाव असेल तर त्या करता जर निर्जीव वस्तूचं नाव असेल तर मात्र आय वी यू याच्याने सुरुवात असेल किंवा हे शब्द वापरावे लागतात. ही सी याच्यापैकी एक वापरतात. म्हणजे या ठिकाणी पुरुषाचं नाव असेल तर ही, स्त्रीचं नाव असेल तर शी, निर्जीव वस्तूचं असेल तर आय वी ही सी इट. अनेक वचनी करता असेल तर यू वापरतात. लक्षात ठेवा, अनेक वचनी करता असेल तर यू किंवा दे वापरतात आणि इतर कोणतं नाव असेल तर तो करता वापरतात. आता तुम्ही काय केलं तर या ठिकाणी दोन गोष्टी, आपण तीन गोष्टी केल्या. टी डबल ओ टूच्या जागेवर सो, टी ओ टूच्या जागेवर दॅट, दॅट नंतर कर्त्यानुसार सर्वनाम आणि कर्त्यानुसार सर्वनामानंतर कॅनॉट किंवा कुड नॉट घेतात. मग वाक्यात जर वर्तमान काळ असेल ॲमिजार असेल तर कॅनॉट, आणि वाक्यात जर त्या ठिकाणी कुड नॉट असेल तर त्या ठिकाणी वाक्यामध्ये कुड नॉट केव्हा वापरतात? ज्यावेळेस वाजवेअर असेल तर त्यावेळेस कुड नॉट वापरतात. म्हणजे ॲमिजार असेल तर कॅनॉट आणि वाजवेअर असेल तर कुड नॉट. बघा, आपण वाक्य काही समजून घेऊया. राम इज टू फॅट टू रन ऑन द रोड. या उदाहरणामध्ये राम इज टूच्या जागेवर आपल्याला वापरावं लागेल सो फॅट दॅट. राम करता पुरुषाचं नाव आहे त्यामुळे आपल्याला ही वापरावं लागेल. तसंच या उदाहरणामध्ये इज हे क्रियापद आहे. मग इज हे क्रियापद असल्याने आपल्याला त्या ठिकाणी कॅनॉट वापरला आणि नंतर रन ऑन द रोड जसं तसं. बघा काय काय बदल झाले, तर टूच्या जागेवर सो, दुसऱ्या टूच्या जागेवर दॅट, नंतर ही, कॅनॉट, रन ऑन द रोड जसं तसं. दुसरं उदाहरण, सीता वॉज टू वीक टू वॉक. सीता वॉज सो, टूच्या जागेवर सो वापरला, दुसऱ्या टूच्या जागेवर दॅट, शी कॅनॉट वॉक. पुढचं उदाहरण बघा, बॉय इज नाव प्युरल आहे त्यामुळे या ठिकाणी दॅट नंतर येणारा करता दे राहणार आहे. बॉईज आर सो डल दॅट दे कुड नॉट विन द मॅच. टी इज टू हॉट टू ड्रिंक, तर टी इज सो हॉट दॅट. आता इथे चहा ही वस्तू निर्जीव आहे, नॉन लिव्हिंग आहे, म्हणून आय किंवा यू ही आपण वापरू शकतो. म्हणून या ठिकाणी आपण आय वापरला या ठिकाणी. आय कॅनॉट ड्रिंक. इंग्लिश इज टू डिफिकल्ट फॉर मी. जेव्हा असं असेल, मी असेल, तर त्याची द्वितीय आय होते. म्हणजे इंग्लिश इज सो डिफिकल्ट, वाक्यात टी ओ टू जागेवर दॅट फॉर मी लिहिला नाही, या मीचा आय केला. आय कॅनॉट रीड इट लाउडली. गर्ल्स वेअर टू शाय टू स्पीक. गर्ल्स वेअर सो शाय दॅट दे कुड नॉट स्पीक. द बॉक्स इज टू हेवी फॉर देम टू कॅरी इट. द बॉक्स इज सो हेवी फॉर देम काढला, इथे वापरला टी ओ टू जागेवर दॅट दे कॅनॉट कॅरी इट. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी रिमोट टू हा प्रकार अत्यंत स्वरक्यात समजवलेला आहे. रिमोट टू म्हणजे काय? टी ओ टूच्या जागेवर सो टाकायचा, टी ओ टूच्या जागेवर दॅट वापरायचा. एवढं करून थांबत नाही तर दॅट नंतर कर्त्यानुसार सर्वनाम, कॅनॉट किंवा कुड नॉट. वर्तमान काळ असेल तर कॅनॉट, भूतकाळ असेल तर कुड नॉट हा वापरावा लागतो. आपण आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात प्रतिसाद द्या. आम्ही आपल्यासाठी नवीन नवीन असे ग्रामरचे जे टॉपिक आहेत ते घेऊन येत आहोत, तर चांगल्या प्रकारेच आपला प्रतिसाद हीच आमची खरी कमाई.